नमस्कार. आईच्या डिबेटात तुमचं सगळ्यांक येवकार. आणि आईचा विषय असा असा जो म्हाका दिसता सगळ्यांच्या जिव्हाळ्याचो, सगळ्यांच्या घरांतलो, आणि असो विषय जाका आमी एक समाज म्हणून, सरकार म्हणून, प्रशासन म्हणून सगळे ह्या विषया भितर गुंतिल्ले आसात. आणि तो म्हळ्यार मिड डे मिलाचो. रेट कमी असा, रेट वाढोवपाक जाय. क्वॉलिटी कमी असा, क्वॉलिटी वाढोवपाक जाय. म्हाका दिसता हे फक्त टिव्हीच्या स्टुडिओ भितर आमी चर्चा करतात असले प्रश्न न्ही, हे घराघरात चर्चा जावपी प्रश्न. किती हा वस्तुस्थिती ऑन ग्राउंड, ॲक्च्युअल परिस्थिती, जे मिड डे मील सप्लाय करतात तांची बाजू किती, जे आम्ही घेतात तांची बाजू किती, सरकारची बाजू किती आणि विरोधकांची बाजू किती, या सगळ्या गजालींचे आम्ही आज भासाभास करतात. तीन मानेस्त असा म्हणजे बरोबर. पहिले असा स्टुडिओ भीतर भारतीय जनता पक्षाचे फुडारी आणि स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुंकळकर. सिद्धार्थ, दुसरे असतात म्हणजे बरोबर ऑल गोवा मिड डे मील फेडरेशनच्यो आदल्यो अध्यक्ष आणि जागृती महिला मंडळ वास्कोच्यो सध्याच्यो अध्यक्ष कांती कुटवळकर, जांका तुम्ही काही दिसा पहिली एज्युकेशन डिपार्टमेंटात निवेदन देतना पहिले. तिसरे असतात म्हणजे बरोबर गोवा फॉरवर्डचे फुडारी आणि स्पोक्सपर्सन मोहनदास बाब लोलेकर. मोहनदास बाब वेलकम. हा मोहनदास बाब तुमचे कडच्यान सुरुवात करता. तुम्ही या हो विषय लावून धरलो, कित्याक लावून धरलो, आणि आज जेव्हा सरकारान सांगला की आम्ही रेट इन्क्रीज केला म्हणून तुमकां समाधान झालं काय किती? नाही, समाधानाचो परस प्रश्न असो की इतले तेप काणकोणच्यान स्टार्ट झालं पळय. काणकोणात मिड डे मील मेळना हाजेर पहिलो बोवाळ झालो. ताजे नंतर थंय सगळं बोवाळ करता. सरकार इतले ढिम रावले की सरकारा कडेन म्हाका दिसता की एक बऱ्या यंत्रणे हाजो योजनेचो बोजवारो कसो उडोवप हे सरकाराचे अधिकारी पळयतात. हांव अशें म्हणना की पार्टीचो किंवा ही यंत्रणा जी आसा जी राबोवपाची त्या यंत्रणेन खरें म्हळ्यार इमिजिएट लक्ष घालपाक जाय. कित्याक मिड डे मील म्हणटे उपाशी पोटाचेर भुरगो शिकूंक शकना. आनी जेन्ना गव्हर्मेंट म्हणटा रायट ऑफ एज्युकेशनाचो रायट दिता तेन्ना गव्हर्मेंटाच्या अधिकाऱ्यांनी तातडीन हाजेर लक्ष घालपाक जाय. आतां मिड डे मिलाचो रेट आज वाडयला गव्हर्मेंटान. हो खरें म्हणजे पयलीं वाडोवपाक जाय. कित्याक गव्हर्मेंटा कडेन प्रायस इंडेक्स रेगुलर येता आनी त्या रेगुलर येता तेन्ना कळपाक जाय की मार्केटाक कसो रेट वाडिल्लो आसा आनी ताजे प्रमाणे परवडटले काय कितें. जो सेल्फ हेल्प ग्रुप आसा ते सेल्फ हेल्प ग्रुप फक्त सोशल वर्कच म्हण करना, तांकां काही प्रॉफिटही उरपा जाय. खंयच्याय धंद्या कडेन जेन्ना कोण संबंधित उरता तांकां प्रॉफिट उरपा जाय. आनी प्रॉफिट उरतना ते ठरोवपाक जाय की बाबा मार्केटाक आज रेट कित्याक. जर प्रॉफिटच जर जायना तर तांगेली क्वॉलिटी देंवतली. आनी ही क्वॉलिटी वेगवेगळे कडेन वेगवेगळे तरेन आहा. थोडे कडेन बरी मेळटा अशी न्ही की सगळे कडेन सर्रास वायट मेळटा अशें आमी म्हणना. पूण थोडे सेल्फ हेल्प ग्रुपाचे जेवण बरें मेळटा. पूण हातूंत यंत्रणा गव्हर्मेंटाची कमी पडटा जाचे ती राबोवपाक जी गव्हर्मेंटाची यंत्रणा उरपाक जाय आशिल्ली की चेक करपाक इवन जे जेवण दितात ते कायद्याच्या हाजेर बरयले आहा की बाबा ते चेक करपाक जाय, एडमिनिस्ट्रेशन चेक करपाक जाय. आनी पूण जर एक वेळार अशें जाता की भुरगे चड दाखोवन, आमी हितूंत त्रुट्योय सांगता मुद्दम, भुरगे चड दाखोवन कांय शाळा त्या जे कोण सप्लाय करतात तांचे कडेन साठेलोटी दवरून भुरगीं चड दाखोवप अशे वेळार सरप्रायज हे उरपाक जाय की बाबा कितले भुरगे आसात, कितले भुरग्यांक जेवण मेळटा आनी हे करता. फक्त आंकडो फुगोवन दिवन पयशे उठोवपाची हातूंत हे आसा. हातूंत सरकाराचो गलतानपणा सारको नजरेक येता. म्हाका दिसता की सरकारान पयशे वाडयले, ते वाडयले हे इतपत पुरो जातले काय ना हो वादाचो प्रश्न. कित्याक म्हारगाय दीस दिसा वाडता. म्हणजे म्हारगायेचो जर हे पळत कित्याक नाल्यार परत दोन तीन म्हयन्यांनी आनी म्हारगाय वाडली म्हणली परतो परवडणं म्हणले असं जावपाक जायना. त्या देखून सरकारान एक इंडेक्स ठरवपाक जाय की बाबा आम्ही कितलं हे करतलो आणि त्याची क्वालिटी वाईज कशी दिवपाक. या मुद्द्या वेळेन हांव डायरेक्ट तुमच्या बरं येतात कांतीबाई. तुम्ही आता इश्यूज काढले, मोहनदास बाबान तीन मुख्य इश्यू काढले. एक म्हणजे काणकोणचो इश्यू काढलो, दुसरो काढलो की प्रायस वाढोवप आज वाढयला व पहिली वाढोवपाचो, आणि तिसरो की अल्टिमेटली क्वालिटीचे जबाबदारी कोणाची. अशें सांगूंक अशें दिसता की ताणें तांकां पयलो आन्सर दिता हांव काणकोणचो. जो काणकोणान स्टॉप मारले ते तांकां ट्रान्सपोर्टाक ते परवडना जाले आनी रेटूय आमचो खूब कमी जाल्लो. कर्जान जी आसली पळय ती आमची आतां 100 पार करपाक लागले आनी तो जो मेनू दिला पळय तो आमकां परवडना जालो. आमी पयलींच सांगलेले जुनान आमी दिल्ले की आमकां रेट वाडोवन दिवचो म्हणून आमचे मेमोरेंडम तांकां दिल्लो. मागीर तशें करून आमी 20 दीस रावली तरी येतले काय म्हणून आमकां मागीर 20 तारखेच्यान आमी स्टार्ट केले घालपाक.
तरी जून झालं, जुलै झालं, ऑगस्ट झालं, गव्हर्नमेंटा कडल्यान आमकां कांयच येना जालें. म्हणटकूच आतां जशी दिवाळीची सुटी पडली तेन्ना आमी डिसिजन घेतलें, आतां कितें तरी हेजेर स्टॉप मारया म्हणून आमी स्टॉप मारपाक डिपार्टमेंटान येयलें आनी सांगलें, जर समज तुमी वाडयना आनी हेजेर आमची बिलांय सगळीं तशींच उरलेलीं, एग्रीमेंट्स कोणाचे जावंक नासले, थोडे ग्रुप्स न्ही एग्रीमेंट करपाक रेडी नासले की तेंकां रेट ती घातली तीच उरतली आनी वरसभर मागीर तेंच करचें पडटलें, हो तेंचो अंदाजो आसलो. म्हणटकूच तेंच्यांनी कितें एग्रीमेंट करूंक नासले, थोडे आमी कितें केलें, थोडे ग्रुपांनी चल पयलीं एक क्लॉज घालून घेतलो सरा कडल्यान की तुमी आमचे जेन्ना रेट वाडटा तेन्ना आमकां जुनांच्यान वाडोवन दिवचे अशें म्हणून क्लॉज घातलो. मागीर सरान आमकां थंय एक पॉयंट घालून दिलो की जेन्ना रेटीचे गव्हर्नमेंट डिसायड करतलो त्या प्रमाणे तुमकां आमी वाडोवन दितले. म्हणटकूच आमी एग्रीमेंट केलो सप्टेंबरान, करून दवरलो जाल्यार ती हेल्परांची बिलां जी पेंडींग आसली तेंकां काम तेंचें आसलें आनी आमचें थंयच उरलें. आमचे कडेन 5 महिने म्हटल्यार कांयच पयशे नासले की जो तो पर्यंत येवन तेंकां आतां आमी आमचे कडेन उपाय नासलो, एक तर स्टॉप करूंक शकताली आमी म्हणून आमी येयले आनी डायरेक्टराक सांगले बाबा तुमी तर आमची बिलांय तर घेयना जाल्यार आमी आफ्टर वेकेशन बंद करता. म्हणटकूच मागीर आमकां डायरेक्टरान इन्शुरंस दिले आनी ते आमची बिलां क्लियर केली. 4 दिसां भितर आतां आमकां क्लियर करून दिली ती बिलां. नेक्स्ट आज जी वाड जाल्या त्या वाडीचेर तुम्ही सॅटिस्फायड आसा काय कितें? एट प्रेझेंट आय एम सॅटिस्फाय, आमी सॅटिस्फाय आसा एट प्रेझेंट. तो रेट जो आसलो पळय तो आमीच दिल्लो तेंकां घालून, आमकां इतलो 100 ग्राम आनी 150 ग्रामाचे दिल्ले. तुमी तेंचे हितून आसा 260 आनी 300 ग्राम अशे 280 ग्राम अशे आसा ते. म्हणटकूच आमी म्हटलें इतले ग्रामाचेर आमी हे रेटीन पावची ना, 100 ग्रामांक आमकां 8 रुपया मेळटा जाल्यार आमी तयार आसा म्हण तो आमी व्हेरी हॅप्पी अँड थँकफूल टू द गव्हर्नमेंट. ते एक जाले आनी थर्ड तांणी तो इशू काडला पळय जो क्वॉलिटीचो, क्वॉलिटीचो इशू आहा तो आतां इतले तरी आमचे हेच ना, कितें कंप्लेन्स नासली हे आतां इतली वर्सां आमी चलयता. थोड्या जाग्यांचेर इशू आसलो म्हणजे एक 10% आसूंक शकता, ते कितें आसा थंयसरूय म्हणून एक हांव तुमकां गव्हर्नमेंटाकूय हें दिवंक सोदता की कांय अशे ग्रूप आसा पळय तेंकां पॉलिटिकल सपोर्ट मेळटा, मातसो तेंचे धरले सपोज आमच्या सुपरवायझरान जावं कोणें धरले हेडग्यान जाल्यार तेंकां फोन येता म्हणटकूच ती एक्ट करनात. हांवें होच इशू पासून डायरेक्टरा कडेन पयर उलयला की तुमी तेंचेर जर सपोज असो येवपाक दिवनाका, भुरग्यांचो विचार करात आनी ह्यो तुमी टाळूंक शकता आनी एक फायन बसया त्या ग्रुपाक, इमिजिएटली धरात आनी फायन बसया आनी तो स्टॉप. आयज जर म्हाका फायन पडटा जाल्यार फाल्यां हांव तें करूंक वयचो ना. तुमी म्हणटात जे क्वॉलिटी कडेन फकाणां करतात तांचेर एक्शन घेयात, तुमचो विरोध आसचो ना? ना, आसचो ना, आसचो ना. सदबाब दोन मुद्दे आहात, एक आसा की प्रायसाचो, की प्रायस रायज ही पयली जावप गरजेची आशिल्ली काय कितें, दुसरो हो क्वॉलिटीचो. तुमी ह्या दोनी इशू कडेन कशें पळयतात? हांव पयले गोश्टीर सांगूंक सोदता की आवर ऑपोजिशन हॅज बिकम ऑपॉर्च्युनिस्ट. मागीर खंय तरी ऑपॉर्च्युनिटी दिसता थंय फक्त उबें रावप आनी बोवाळ मारप आनी मागीर हांवें मारला म्हूण सगळें जालें अशेंच सांगत गांवभर भोंवप, हातूंत कांय अर्थ उरना. लोकूय तातूंतल्यान बोध घेवन लोकांकय सगळें खबर आसा. एक म्हणजे जर रेट जर आमी जर पळयत जाल्यार जो 6 रुपया 11 पयशे आनी 7 रुपया 45 पयशे आशिल्लो, पयलीं म्हणजे इट इज अ मिसलिडींग टू गीव द फॅक्ट्स की फक्त 6 रुपया 11 पयशे तांकां सेल्फ हेल्प ग्रुपाक दिता मिड डे मील पर स्टुडंट पर डे. तांकां 6 रुपया 11 पयशे प्लस 100 ग्राम ग्रेन्स मेळटा पर डे पर स्टुडंट. म्हणजे होय मुद्दो तुमी फुडें हाडपाक जाय. 6 रुपया 11 पयशे हो फक्त गॅस चार्जीस आनी लेबर चार्जीस, डिस्ट्रिब्युशन चार्जीस येता आनी जें कितें बाकीचे इनग्रिडियंट्स लागता ताका वता. हो पयलो मुद्दो. प्लस ग्रेन्स गव्हर्नमेंट फूड कॉर्पोरेशनाच्या मार्फत मुफ्त दिता, फुकट दिता. दुसरो मुद्दो म्हणजे जेन्ना आता कांतीबाईन सांगले की तांणी जून म्हयन्याक तांणी मेमोरंडम दिल्लो सरकाराक की वाडोवन दिवचे म्हणून. दोतोर प्रमोद सावंताचो सरकार हो सामान्य मनशाचो सरकार आसा, ताका सामान्य मनशाची कळकळ आसा. आमकांय कळटा म्हारगाय जाल्या म्हणून जाल्यार ताका भुरग्यांक इफेक्ट जावचो न्ही, हो आमचो मुद्दो आशिल्लो. आनी जून म्हयन्याक जेन्ना तांणी हो मेमोरेंडम दिल्लो, इमिजिएटली म्हाका दिसता ऑगस्ट म्हयन्याक हाजेर एक्शन घेवपाक चालू जाल्लें आनी द फायल वॉज मूव्ड फ्रॉम द एड्युकेशन टू द फायनान्स टू ग्रांट द इनक्रीज्ड रेट्स. तुमकांय खबर आसतली जेन्ना फायनान्शियल इम्प्लिकेशन्स येता, जेन्ना जेन्ना फायनान्शियल आउटफ्लो आसता गव्हर्नमेंटाचो तेन्ना ही फायल प्रत्येक डिपार्टमेंटा कडल्यान सारकी वेट जावनूच करपाक जाय आनी ताका लागून खंय तरी फायनान्स डिपार्टमेंटाचे कन्करन्स लागता, बाकीचे डिपार्टमेंटाचे कन्करन्स लागता आनी मागीरच ती पास जाता. हातून एक सहजपणे 2 ते 2.5 महिने वता आनी म्हणून जेन्ना पयर ऑर्डर आयल्या विथ द 8 रुपया आनी 10 रुपया रेटीचो, हो
वो तांणी मागिल्लेच रेट दिल्या, तातून कांयच कमी करूं ना, आणि सरकार दे आर जस्टिफाईड फॉर इट. म्हणजे आताच आमच्या गोवा फॉरवर्डाचे स्पोक्सपर्सनान जेव्हा स्टेटमेंट केलो की हो धंदो, म्हाका एक सांगीन दिसता की सेल्फ हेल्प ग्रुप ही सर्वीस म्हणून करता आणि तांकां मानधन मेळटा, हो धंदो न्ही. तांणी हो धंदो म्हणून एक्सेप्ट करूं ना, तांणी हो एक्सेप्ट केला मिड डे मील इज अ सेल्फलेस सर्वीस आणि ताका लागून तांकां मानधन मेळटा. खंय तरी हो हाजो धंदो करप न्ही, हो भुरग्यांचेर आमी धंदो करपाक हांगा बसू ना, हे हांव एक स्पश्टपणे सांगपाक सोदतां. आणि एज फार एज द क्वालिटी इज कन्सर्न, मुख्यमंत्र्यांनी इश्यू काढला क्वालिटी, ना ना डेफिनेटली. एज फार एज क्वालिटी इज कन्सर्न, म्हणजे हांव सांगूक सोदतां की म्हजी जी चली आसा ते मिड डे मील खावपाक रावता, अँड इट्स अ व्हेरी गुड स्कीम. इट इज युनिफॉर्म फॉर ऑल द स्टुडंट्स, सगळ्या स्टुडंटांक एकच त्या दिसा जेवण मेळटा, आणि एक बरी गोष्ट आसा, सगळी जाणां बसून मिळून मिसळून खाता. क्वालिटी हो इशू गांधीबाई सांगले तसे एक 10% स्कुलांनी येऊक शकता, पण ताजेरी सरकारान आता चेक केला, खंय तरी स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी आसा SCM, तातून पेरंट्स आसा, टीचर्स आसा, तांचे साईन जाल्ल्या बगर बिलां पास जायना. दॅट इज अ बेजीक रिक्विजीट. जेन्ना सेल्फ हेल्प ग्रुपाची बिलां येता अकाउंट्सा कडेन एड्युकेशनान, तेन्ना ताजेर स्कूल मॅनेजमेंट कमिटी, ज्यातून पेरंट्स असतात आणि ज्यातून टीचर्स असतात, तांची जॉईंट साईन झाल्या बगर ही बिला पास जायना. आणि ही एक हो एक बरो पाळणो असा की खंय तरी एंड यूजर, म्हणजे भुरगीं साईन करपाक शकना कित्याक ती लहान भुरगीं असतात, पण तांच्या पेरंट्स आणि तांच्या टीचर्सांनी जर साईन केली की येस हो सारखे हे मिड डे मील सारखे दिला, ह्या महिन्यात तांणी सारखे सर्वीस दिल्या, जाल्यारच तांची बिलां पास जातली. आणि खंय तरी एखादी एक हांव ना म्हणना, कांतीबाईन म्हणले तशें एक 5-10% खंय तरी आसपाक शकता, पूण गव्हर्नमेंट हॅज कॅप्ट चॅक ओवर इट. आणि म्हजी कळकळीची मागणी सगळे स्कुला कडेन, सगळे म्हणजे गोवा फॉरवर्डान आताच मुद्दो काढलो की खंय तरी पॉलिटिशियन फोन करता, म्हाका दिसता कांतीबाईन कडेन पॉलिटिशियन फोन करता, म्हाका दिसता पॉलिटिशियनान हातून पडचें न्ही. ह्या लहान भुरग्याचो भवितव्याचो हे प्रश्न असा. मिड डे मील इज अ व्हेरी गुड न्युट्रिशनल स्कीम फॉर देम, आणि आम्ही खंय तरी भुरग्यांच्या जेवणा खाणा कडेन मुगेलो सेल्फ हेल्प ग्रुप आणि तागेलो सेल्फ हेल्प ग्रुप जावचे न्ही, ना जावचो न्ही. बरी क्वालिटी, बरी सर्वीस. आणि म्हाका एक गजल दिसता की हे फक्त राजकारणी खंयचे एक पक्षातले बी आसचे नात, हे वेगवेगळे पक्षातले असतले जे फक्त फावोराचेर हे असली गजाली करपाक पळयतात, असली गजाली भितर फावोर नाका, चुकीला माफी नाही. हय, सो मोहनदास बाब तुम्ही आता सॅटिस्फाईड नात, कारण ते म्हणतात की रेट वाढवून दिलो, फायनान्साक कळाव झालो, पण फायनली जितलो सेल्फ हेल्प ग्रुपाक जाय आशिल्लो तितलो वाढवून दिलो. क्वालिटीच्या बाबतीतही काय अशी तुगेले चेक्स अँड बॅलन्सीस घाल्यात जय सेल्फ हेल्प ग्रुप कॅनॉट बी स्कॉट फ्री, आर यू सॅटिस्फाईड नाव? जो आता सिद्धार्थ बाब उलयलो पळय की काही पॉलिटिकल पार्टी संधी साधू असतात, पळय संधी साधूचे दोन अर्थ उरतात, विरोधी पक्ष हो उरपा जाय तुमकां अशें मेळपा जायना की तुम्ही कितेंय करतले आनीक लोक वगैरे रावतले किंवा विरोधी पक्ष, ताका एखादी डेमोक्रसीचे महत्व खबर ना जातले, तो ज्या एखादी संघटनेतल्यान आयला तितून डेमोक्रसी नाशिल्ल्यान ताका लोकशाही म्हणटा कितें ते खातीर खबर ना जातले. लोकशाहीक वॉच हो पब्लिकेर उरपा जाय, विरोधी पक्षात उरपा जाय, त्या देखून ते विरोधी पक्ष नाच करपाक सध्या सोदतात, म्हणटकच तांकां ते सांगिल्ल्या विचारसरणीक जेन्ना तशें आसा तेन्ना ताका उपाय कांय ना, पूण आमी तो विशय लावन धरलो. आणि दुसरें, तो स्वतःच एग्री जाता की जुनाक दिल्ली ते सप्टेंबर म्हणल्यार इम्प्लिमेंट जायना, तो फायनान्शियल हे ते सगळे सांगता. अरे 5 कोटीचे हे शपथविधीक मोडपाक 2 दीस भितर तुमचे कडेन जाता फायनान्शियल एप्रुवल, तर हे एप्रुवल जे भुरग्यांच्या ते एप्रुवल करपाक इतलो वेळ कित्याक वता? गोंय हे इतले ल्हान आसा, सेक्रेटरीच्यान एक कडच्यान एक फायनान्स सेक्रेटरी कडेन फायल पळोवपाक जर हांकां इतलो वेळ वता, तर हांचे एडमिनिस्ट्रेशन कितें हे तो सांगता, त्या प्रमाणे लोकांक सगळी खबर आहा. लोक पिशिनात, लोक दोळे बंद करनात, लोकांक सगळी खबर आहा. आता लोकशाहीचे वावडे असणाऱ्या लोकांक असे विरोध करपाकच नाकात, तांकां सगळे तांच्या सोयीनुसार चलपाक जाय. तो दुसरो आता क्वालिटी वायज बरी आसा काय ना, त्या त्या शाळेच्या भुरग्यांक गेले जाल्यार कळटले, जायत्या तेन्ना बोवाळ जाता. अशें कित्याक की क्वालिटी दवरप हे कुकाचें काम उरता. आता तूं सुद्दां एक खंयच्या रेस्टॉरंटात जर आमी गेले, जर कूक चेंज जालो तर ताजी क्वॉलिटी देंवता. सबंद गोंयच्या सेल्फ हेल्प ग्रुपाची एकच तरेची क्वॉलिटी उरतली अशी जर सिद्धार्थ बाबा जर दिसता, तर हांव थंय सहमत ना. सिद्धार्थ बाब एखादी उरत, त्या प्रत्येक कुकाचे वेगवेगळे हे उरता, तशें इनग्रेडियंट्स ते बरोवन दिल्यो ना, इनग्रेडियंट जे आहात ना इतलेच तुम्ही मिरसांग घालपाक जाय इतलोच, ताका कुकाचेय गरज पडटा. आणि त्या प्रमाणे थोडे कडेन एखादी क्वॉलिटीक डिफरन्स येऊ शकता, आणि क्वॉलिटी डिफरन्स
माझो दुसरो मुद्दो आशिल्लो की पॉलिटिकल जे म्हणटा पळय तितून दुसरो मुद्दो आशिल्लो की काही कडेन भुरगे अशे आसात की जे मॅनेजमेंट आहा किंवा कोणी ते थंचे आसात ते भुरगीं पहिलेच वाढवून दिल्ले. आता 100 भुरग्यां जाग्यार जर 150 भुरगे दिले आणि 150 भुरग्यां सद्य खाता काय पळोवपाचो चेक कोणाला रिप्लाय करता सांगला पण म्हणजे पहिली म्हणजे हा मुद्द्यार मुद्द्याचा मुद्दोच करता. डेमोक्रसी वी नो डेमोक्रसी व्हेरी वेल. म्हणजे आमच्या हातून आमचो कार्यकर्तो हो अध्यक्ष जाता. एक कार्यकर्तो सामान्य कार्यकर्तो म्हज्या असलो आमदारही जावपाक शकता. हीच डेमोक्रसी असा आणि लोकय हांगा सुज्ञ असा. म्हणजे लोकांनी भारतीय जनता पक्षाक ह्या फावटी 20 सीट दिल्या आणि तिना वयल्यान एक कोण आयला तोही खबर असा. सो मोहनदास बाबान डेमोक्रसी किती ही माका सांगपाची ऑर आमकां सांगपाची गरज ना. दुसरे म्हणजे परत परत तो आता इन्क्रीज इन नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणता पळय स्कूल स्ट्रेंथ आणि मिड डे मील हे दोन्ही रिकॉर्ड डिपार्टमेंटाकडे असा. आणि डिपार्टमेंट त्यांना बील व्हेरीफाय करता त्यांना त्या स्कुलान कितले भुरगे असा एक्झॅक्ट नंबर टू द लास्ट डिजिट इज विथ द डिपार्टमेंट. म्हणजे हे किती टुरिस्ट सिजन न्ही की ह्या वर्षा 50 लाख टुरिस्ट आले फुडल्या वर्षा 52 लाख येतले. हांगा नंबर आमकां सगळ्यांक खबर असा आणि जो नंबर डिक्लेअर जाता तो व्हेरीफाय जाता विथ द टोटल स्ट्रेंथ. ADI मदीं मदीं इन्स्पेक्शन करून वता आणि हातून हे काय ना. टेस्ट हांवें केन्नाच म्हणू ना की सगळे गोंयभर सगळीं मिड डे मिलां एकाच टेस्टीची आसतली. मोहनदास बाबाक जर मॅकडॉनल्ड्स दिसता जाल्यार मॅकडॉनल्ड्स न्ही. हे मिड डे मील आमच्या गोंयच्या गृहिणींनी केल्ले मिड डे मील असा. तुम्ही म्हणतात क्वालिटी मॅटर जो टेस्ट नाही. टेस्ट विल डिफर फ्रॉम ईच स्कूल. दर्जो बरो असपाक जाय आणि तो दर्जो बरो दवरपाक हातून पेरंट्स आणि टीचरीचो इन्वॉल्वमेंट सरकारान करून घेतला. दॅट पॉइंट कांदिवा म्हाका एक गजल सांगा. ही जी क्वालिटी मेंटेन करपाची दोन मुद्दे आहेत. एक क्वालिटीचो दुसरो हो स्टुडंट्सांचो जो मोहनदास सोबान सांगलो. या दोन्ही मुद्द्यांचेर आमकां सांगात हे खरेंच ग्राउंड लेवलाचेर इफेक्टिव्हली जाता काय कितें. हे जातात असे म्हणूकच शकना की नंबर ऑफ स्टुडंट्स वाढवतात आम्ही आणि देतात म्हणून पर डे त्यांचे असे असतात स्कुलांनी त्यांचा रिकॉर्ड वयता डिपार्टमेंटात. आज भुरगीं कितली प्रेझेंट असली त्यांचे डायरेक्ट थंयसर ते दिता. समज एक 100 असली 100 रिकॉर्ड चल्लो असा डायरेक्ट वयता. म्हणटकच आम्ही ते बील करताना ते 200 आणि 150 करूकच शकना. इम्पॉसिबल ती ते गोष्टी. एक तर मोहनदास बाबान टोटल अविश्वास दाखयला आमच्या सेल्फ हेल्प. टोटल अविश्वास कष्ट करून. वेलकम टू यू मोहनदास. वेलकम टू यू. एकच मिनिट या म्हाका एक गजाल काय मुद्दम विचारपाय की हो जो मुद्दो असा क्वालिटीचो कारण मुख्यमंत्री हाजेर उलयले ताणें स्वता वचून एका शाळे भितर मिड डे मील खावन पळयले अँड इवन सेड दॅट आय एम नॉट सॅटिस्फायड विथ द क्वालिटी म्हणून. सो तुमचे एक गजाल जी सांगा म्हाका की हे क्वालिटी खातीर अल्टिमेटली जेन्ना स्कूल टीचर्स पेरंट्स हे सगळे जण साईन करतात अशी इन्स्टन्सीस तुमचे मारे आयल्यात जय पेरंट्स ऑर हेडमास्टर्स ऑर टीचर्स आर रिफ्यूज टू साईन सेइंग दॅट द क्वालिटी इज बॅड. हय जाता जाता. मागीर त्या टायमार आमकां दुसरे दिवचे पडटा. थंयसर रेडी आमचे कडेन क्लॉज घालून घेतलेलो आसा. जर रिफ्यूज झाले जेवण जाल्यार आमकां ते परत रिप्लेस करचे पडटा त्याच दिसा. त्याच दिसा अश्यो गोष्टी केन्ना घडटा म्हटल्यार तेच जेवण वायट भुरग्यांक भुरग्यां पर्यंत पावयत ना. जे PTA आसा जावं टिचर्स आसा कोण इन्चार्ज आसा ती पावयत ना. थंय घडटा ह्यो गोष्टी. आणि जे CM तुम्ही म्हटल्या न्ही CM फाटल्या दिसांनी गेलो तेन्ना ती रेट आमची खूपच लो आसली. त्या टायमार तो गेला आसतलो आणि थंयसर त्याका ते मेवळ आसतले. तेन्ना 100 रुपया 11 पैशांनी कितें जातले. आता गॅस खंय पावला. चणे 150 रुपयाचेर पावले. पेट्रोल इतले पावला. त्या टायमार जाला ते. त्याच्या पयली CM येवंक ना न्ही. तुम्ही म्हणता ताज्या पहिली आयल्यार बरी मेळटली. आता मेळत जाल्यार आता येऊन त्यांनी चेक करचे. आता रेट वाढली न्ही. तुम्ही म्हणतात आता जाल्यार परत येऊन चेक करचे. एनी टाइम खंयच्याय ग्रुपात वचून खंयच्याय ग्रुपात वचून चेक करचे. ओके मोहनदास साहेब यू वॉन्टेड टू मेक अ पॉइंट. या सो आता ताणी जसं सांगले पळय कुळकरान जे सांगले तेच हांव सांगता की क्वालिटी बरोबर नाशिल्ली बिकॉज ऑफ रेट हे ते मान्य करता. आणि हा तेच सांगता सिद्धार्थ बाबा खाती ग्राउंड रियलिटी खबर ना आतली. जे मेंबर भुरगी वाडयता म्हणटा पळय त्यो माझे कडेन असा. हा हांगा ओपनली तुमकां हांगा दिना कित्याक म्हाका ते हे करपाचे ना. पण काही स्कुलांनी वाडयतात आणि दोघांय मेन ठरयतात ती किती करपाचे म्हणते तो प्रश्न लायता तो वेगळो दवरया. पण टेस्टाच्या बाबतीन जर उलया तर ती एग्री झाली की CM ज्या दीस गेल्लो तेन्ना सिद्धार्थ बाबा खाती CM सांगलं ना की ज्या दीस गेल्लो त्या दीस तो हे नाशिल्लो रेट कमी आशिल्ल्यान ती हे बरोबर जालें ना. आता हाजे फुडें तशें जावंक शकता. आज 8 म्हारगाय ज्या पद्दतीन वाडटा त्या पद्दतीन आनीक 6 महिन्यान जर म्हारगाय वाडली आनी तेन्नाय जर परत CM जर गेल्लो उरत
त्यांनाही परत हे जातले. सो तो रेट दौडताना सारखं दुरुपात आहे. बोथ ऑफ दीज आर व्हेरी क्रुशियल पॉइंट, बोथ ऑफ दीज आर व्हेरी क्रुशियल पॉइंट. सिद्धार्थ आय वॉन्ट टू क्लॅरिफाय वन थिंग, ज्यांना क्वालिटीचेर ज्यांना विषय येतात त्यांना हा सांगपाक सोदता की इवन कांतीबाईचे जे कंटेन्शन आशिले की रेट कमी असल्याने आम्ही क्वालिटी चढ दिनाशिली, आय स्ट्रॉंगली डिसएग्री. रेट कमी नसल्यात आणि इमिजिएटली सरकारला कळोवपाक जाय, बंद करपाक जाय, वी विल फाइंड अल्टरनेटिव्ह. म्हणून हा तुमकां आणि एक सांगपाक सोदता, जून महिन्याक जुलय महिन्याक जेन्ना सीएम सायनिंग केलो ताका क्वालिटी सारखी मेळुना, तेन्नाच सांगपाक सोदता की आमच्या म्हज्या बायच्या शाळेक शी शी हॅज बीन गिवन गुड क्वालिटी. म्हणजे रेट जेन्ना 100 रुपया आसली तेन्नाय बरी मेळटाली आणि आताय म्हाका दिसता डेफिनेटली बरी मेळटली, ताज्या पहिली बरी मेळटाली. सो रेट आणि हे भुरग्यांच्या आरोग्याच्या बरोबर आम्ही खेळप नाही. जर सेल्फ हेल्प ग्रुपाक जर ते परवडना तर त्यांनी स्पष्ट सांगपाक जाय, देर आर अदर सेल्फ हेल्प ग्रुप. ओके, इम्पॉर्टंट आता मोहनदास साहेबान काढलो मुद्दा तो मेर मार्गायचो. मोहनदास साहेब, आय कम टू यू. एक मुद्दा जो मोहनदास साहेबान काढलो मुद्दा आता मार्गायचो, की मार्गाय वाटता ऑर रेट म्हणतात जो प्रकार असा तो ताजे खातीर एक मेकॅनिझम असे काय किती, कारण अल्टिमेटली भुरग्यांच्या जेवणाचा प्रश्न. शुड देअर बी अ मेकॅनिझम की मार्गायेच्या प्रमाणे कितीतरी ताजेर एक आफ्टर मे बी सर्टन पिरियड ऑफ टाइम रिव्ह्यू जातलो आणि त्याप्रमाणे एक सरकार किंवा सरकाराची एज्युकेशन डिपार्टमेंट, सेल्फ हेल्प ग्रुप, मे बी हेडमास्टर्स असोसिएशन हे सगळे मिळून एक हाजेर रिव्ह्यू करतले पिरियॉडिकली, अशी एक व्यवस्था असची काय किती सिद्धार्थ? नाही, म्हणजे मला तरी पर्सनली दिसता की खरी सरकारान जसे 100 ग्रॅम्स ग्रेन्स तांकां दिता तसे बाकीचे जे मेजर इनग्रिडियंट जे असा ते फूड कॉर्पोरेशना मार्फत तांकां दिवचे, हे म्हाका पर्सनली दिसता. ओके, डेफिनेटली विथ दीस द इफेक्ट ऑन द रेट विल बी लेसन्ड, कित्याक कॉमोडिटीज इफेक्ट रेट इनक्रीज विल नॉट बी पास्ड ऑन टू द सेल्फ हेल्प ग्रुप. सो खुबशा प्रमाणान सरकाराचोय कंट्रोल उरतलो ऑन द क्वालिटी आणि तांकांय सेल्फ हेल्प ग्रुपांक बरे पडटले. सो एक हो मेकॅनिझम एक ट्राय करचो, डेफिनेटली ट्राय करपाक जाय आणि पिरियॉडिकली रिव्ह्यू हो आसपाकच जाय खंयच्याय गोष्टीक. जसे आमचे बाकीचे आम्ही रेट्स रिव्ह्यू करता वयर सकल जाता तशेंच हें जावपाक जाय. आणि जशे इनग्रिडियंट जर सकल आयले जाल्यार सेल्फ हेल्प ग्रुपांनी तेंय मान्य करचें पडटलें की तांचो रेटूय सकल येतलो म्हणून. सो दोन्ही वटेन जावपाक जाय की सगळेच फक्त चढ चढचेच ना, देवपाकय आम्ही सगळे रेडी असपाक जाय. थ्रू यू तुम्ही एक पॉईंट करताले, दोन्ही मुद्द्याचेर करात. एक म्हणजे हो मार्गायेचो हाजे खातीर मेकॅनिझम किती असचे आणि यू ऑल्सो वॉन्टेड टू मेक अनदर पॉईंट, गो अहेड. आता पण ताणी किती म्हटलं, सीएम जेव्हा गेलो विजिटाक आणि त्यांना त्यांना ती बरी मिळवं ना, सारखीच बरी अशी मिळव हे हा मान्य करना. मेवळ्यात जर कदाचित 10 बोटां सारखी असतात, आम्ही जेव्हा जून येलो पण त्यांना आम्ही चितले की आम्ही बंद दौरचे नाही. सिद्धार्थ भाईन सांगले की तुमका परवडना जाल्यार तुम्ही बंद करपाचे असे म्हणून. तर त्याका आम्ही भुरग्यांक बार बसचो न्ही म्हणून आम्ही चालू दौरले. आम्ही म्हटले की आम्ही आमच्या सगळ्या फेडरेशनच्या सगळ्या ग्रुपांक आफोन हाडले आणि आम्ही डिसिजन घेतले की हे जी आम्ही इतली वर्सा 16-17 वर्सा तुम्ही केले पळय, आता गव्हर्नमेंट आमचं ऐकतलो आणि ऐकपाचे सारखे आम्ही 2-3 त्याच्या पहिली वचून सीएमांक मिळवली. सीएमान सांगलेले हेजेर तोडगा काढता, तो तोडगा कारे सर आम्ही हे केले की आम्ही लॉसान गेली जाल्यार जाता म्हटलं त्यांना आमकां तो 8 रुपयांनी स्टॉप करप ना आणि 8 रुपयांनी तो आम्ही बेअर केला. 10 बोटां सारखे खंयसर एक वाईट असं त्याने ते थंय सापडलं असतले, ते बाकीच्या कडे खंयसरूच ओवर हे जाऊंग ना. तुम्ही क्वालिटी मेंटेन केले तोच असा की जून महिन्यात म्हणले की रेट कमी आशिली त्यांनाय माझ्या बायच्या स्कुलात वॉज क्वालिटी इश्यू. एक वेळ सारखं कमी आहे म्हणून एक गजल असा की हा मोहनदास साहेबाकडच्या स्टार्ट करता. मोहनदास साहेब, एक जो इश्यू आहा जो व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू तो म्हणजे मेनू आणि भुरग्यांक लास्टाक आम्ही खावपाक दिता तेन्ना भुरग्यांक कांय गजाली आवडटात कांय गजाली आवडनात. मेनूच्या बाबतीत तुमकां दिसता की जे सध्याची सिस्टम आसा ती बरी आसा काय भुरग्यांक कितें आवडटा कितें आवडना ह्या प्रमाणे आमचो मेनू आसपाक जाय. ना, भुरग्यांक कितें आवडटा ते आवडना ह्या प्रमाणे मेनू उरूंकूच शकना, कित्याक प्रत्येक भुरग्याचो घरा कडचो जो बॅकग्राऊंड उरता त्या प्रमाणे भुरग्याची खावपाची टेस्ट उरता वेगवेगळी. सो एकच हे उरपा जाय की जे न्युट्रिशन वाले जे असतात तांगेले गायडन्स घेऊनच तो मेन्यू फिक्स जावपा जाय की भुरग्यांक जाय तो जाऊ शकना. दुसरी कशें आसा की ताजेर तर सगळ्याकडे वेगवेगळो दिवंक शकना, म्हणजे सबंद गोंयभर एक करपा पडटा. ताजे मध्ये मास हांव इंटरफेअर करून एकच सांगता की हो जो आता सिद्धार्थ बाबा म्हणले की आपल्याल्या हातून चली बरी आवडीन खाता हे खाता हो जे जेन्ना करता पळय तेन्ना स्कुलाचे मरे काही ग्रेडी आसात, ज्यो बरी स्कूल आहात, ज्यो बरी बरी पैशेकारांची स्कूल आहात, ज्या तू सुशिक्षित भुरगीं वता ज्यांची पार्श्वभूमी पैशांची बरी आहात. तुम्ही स्थलांतरीत मजूर जय जय वतात, स्थलांतरीत मजुरांची भुरगीं जय वतात थंय वचून टेस्ट करपाक जाय, थंय वचून सरप्रायज विजीट मारपाक जाय.
की तांका कोण उन्ना तांगे कंप्लेन घेवपी कोण उन्ना. ही इज टॉकिंग लाईक अ लेफ्ट लिबरल लिबरलिस्ट. पैशेकाराच्या स्कुलान असता, म्हणजे तरी सामान्याच्या स्कुलान वता. मी आय वॉन्ट टू क्लॅरिफाय दॅट फर्स्ट. ओके, हंगा गोयांक पैशेकाराच्या स्कुलांक मिड डे मील दिना सरकार, हे हांव सांगपाक सोदता. मोहनदास बाब जर त्या प्रमाण असा जाल्यार ही हॅज टू बी व्हेरी केअरफुल. मोहनदास बाबाचो जो पॉईंट असा, मोहनदास बाबाचो पॉईंट असा जो मेनूचेर असा पण न्ही, आय हॅव अ स्लाईट एग्रीमेंट अँड डिसएग्रीमेंट. ऑफकोर्स वी हॅव टू टेक अ न्युट्रिशनिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू टू फ्रेम दीस स्कीम. पुणून जेन्ना आतां पयर जेन्ना उसळ ही बरी करताले, टेस्टी आसताले, पूण ती भुरग्यांक आवडनाशिल्ली, ती उसळ तांणी सबस्टिट्यूट केली. म्हाका दिसता थोड्याच्या भुरग्यांच्योय आवडी निवडी आमी जनरली कन्सिडर करपाक जाय विथ अ न्युट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यू. सो आय एग्री विथ मोहनदास बाब की येस, वी हॅव टू कन्सल्ट एक्सपर्ट. भुरग्यांक आवडटा म्हणून दिवप ना, एट द सेम टाइम आवडना तर दिल्यार भुरगीं खावची ना, खावची ना. सो तांकां लागून वी हॅव टू बी अ बॅलन्स बिटवीन द टू. यस यस या कांदे, तुम्ही फायनल फायनल हा मेनूचेर तुमकां घेता की तुमचो अनुभव किती हा मेनूच्या बाबतीत, आणि सध्याची ज्या तरेन आम्ही मेनू या गजाळी अप्रोच करतात तो सारखो हा काय. इतले वर्सांचो माझो एक्सपिरियन्स झाला तुमकां सांगता पळय, की पेडण्या सायडक्या भागांत जे गांवांनी जे असा न्ही, थंयसर ती उसळ जावं गोड आयटम सूट जाता. आणि आम्ही जे इथून सिटी एरियेन रावता, थंयसर आमचे मायग्रंट लोक चड, भायले लोक चड असतात, म्हणून आमचो तो पुलाव तिखट आयटम जितले दिता न्ही तितले ते हे करतात, एक्सेप्ट करतात, आणि तो चड वयता. आता आमचो आमच्या साईड पुलाव 3-4 फाउट पासून दिला, दी म्हणतात ते भुरगे खातात. सो तुम्ही सध्या ज्या तरेन मेनू ठरवप जाता ती पद्धत तुमकां मान्य, तालुका वाईज बसून तालुकान जे असतात, माझे पण असे दिसता की तालुका वाईज खंयसर कसे वयता ते मेनू घेवपाचे आणि करपाचे त्याप्रमाणे ठरवपाचे. एटलीस्ट तालुका वाईज ती डिसिजन जावपाक शकता. सदांच पण आम्ही ते जेवण ते सायडीचे जेवण हे सायडीक खाऊक शकना, तेजेर असतं ते डिपेंड. डेली जो मनीस खाता न्ही, अचानक दुसरे हाडून दिले ते खाऊक शकना, म्हणजे उसळ आमची पेडण्या साईड खाताले. सो तुम्ही म्हणतात बेसिकली तालुका वाईज जर डिसिजन घेतली झाल्यावर भुरग्यांकही चढ बऱ्या पडतात. वेळ सारखं सोपला आणि इतल्याचे थांबता अत्यंत महत्वाचा विषय, आणि तुम्ही आज आम्ही चर्चे करताना तुमकां लक्षात आयलं असतलं हाका कितले खाचेकोनचे आहात. जनरली आमच्या खातीर ते जेवण डायरेक्ट पावता, भुरग्यांक आवडटा किंवा आवडना इतलोच विषय उरता. ताजे फाटले दोन्ही अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण, ह्यो तिन्ही गजाली घेऊन चर्चा करण्याचा आम्ही आज प्रयत्न केलो. मोहनदास बाब, सिद्धार्थ, कांदीबाई, थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटिंग. पैत्रावाद प्रुडंट, नमस्कार. थँक्यू.